तर साताऱ्यामधल्या ज्या विविध संघटनांनी सदावर्तेंच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती आणि ज्यांच्या तक्रारीवरून गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेवरती अनेक तक्रारी महाराष्ट्रात दाखल करण्यासाठी पुढे सरसावले होते त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे राजे यांच्या विरोधात आक्षेपार्ह उद्या विधान केलं होतं याच विधानाच्या पार्श्वभूमीवरती ज्या काही तक्रारी दाखल झाल्या आहेत त्याच्यातून आता सातारा शहर पोलिस ठाण्यामध्ये जो काही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्या अनुषंगानं आज स गुणरत्न सदावर्तींना आज सातारा पोलिस ठाण्यामध्ये आणलं जात आहे या आपल्यासोबत काही मराठा समाजातील लोकं आहेत विविध संघटनेची लोकं आहेत ज्यांनी तक्रार दाखल केली त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल नेमकं तक्रारीचं स्वरूप काय मी आज ह्या ठिकाणी सांगू इच्छितो की आपणास गुणरत्न सदावरती या नाव घेणंसुद्धा की मला हे होतं आहे की घ्यावं की नाही हा व्यक्ती गेले चार वर्ष आमचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज तसेच मराठा समाज आणि दोन्ही आमच्या गाद्या ज्या आमच्या प्रेरणास्थान आहेत कोल्हापूर आणि सातारी गादी आणि त्यांचे वंशज माननीय खासदार छत्रपती उदन महाराज आणि कोल्हापूर गादीचे संभाजी महाराज यांच्याविषयी एक आक्षेपारही विधान केलं की ते आम्ही आज घेऊ शकत नाही आणि त्या विधानामुळे अखंड महाराष्ट्रामध्ये पूर्ण नाराजी व्यक्त करण्यात आली खूप मोठा कालावधी गेला म्हणजे ह्याला एक कारण ठरलं म्हणून आज कारवाई होताना पाहिजे आता प्रथम जी राजेंद्र निकम यांनी पोलीस केस दाखल केली होती त्याच जर कारवाई केली असती तर त्याला अटकाव बसला असता आम्ही सातारचा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र निकम यांच्या पाठीशी आहे आणि ती केस चालवण्यासाठी आम्ही कायम त्यांना सहकार्य करत राहू तो जर त्याच वेळेस जर पोलिसांनी ती दखल घेऊन आणि कारवाई केली असती तर इतकं पुढंपर्यंत ते प्रकरण गेलंच नसतं आणि त्याला नि निर्बंध बसला असता एवढंच मी सांगू इच्छितो पुढची तुमची भूमिका काय म्हणजे ते आल्यानंतर त्यांना आत न्यायालयात नेत असताना तुमची काय वेगळी उग्र भूमिका असणार आहे नाही नाही तशी कोणतीही उग्र भूमिका को वगैरे नसणार आहे आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी अशा माणसाला आज ह्या क राजधानी सातारामध्ये हजर केलं जात आहे ह्याबद्दल आम्हाला खरं तर मनापासून आनंद वाटतो की ह्या माणसानं आत्तापर्यंत सामाजिक तेढ निर्माण करण्यासारखी वक्तव्य प्रक्षोभक वस् वक्तव्य केलेले आहेत महापुरुष असतील किंवा म मराठा समाजातले वेगवेगळे वे 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 नेते असतील किंवा महिला असतील माता भगिनी असतील यांच्याबद्दल अवमानजनक आपत्तीजनक प्रत्येक वेळेस वक्तव्य केलेले आहेत तर असा माणसाला आवर घालण्याची संधी आम्हाला साधलेली आहे तुम्हाला एकंदरीतच सध्या आता हे सगळेजण आनंदित आहेत की आज चौदा एप्रिल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म या निमित्तानं ही जी काही कारवाईच्या अनुषंगानं जो काही न्याय मिळतोय त्याच्यामुळे हे सगळेजण आनंदित आहेत ਕੈਮਰਾ ਨੀਲੇ ਸਵਾਰੇ ਸਹ ਰਾਹੁਲ ਤਪੱਸੇ এবੀਪੀ ਮਾਝਾ 17 এবੀਪੀ ਮਾਝਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ